अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील सोनाळा येथे अज्ञात चोरट्यांनी 7 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे। जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील संजय पाटील हे पहूर येथे कपाशीचा व्यापार करतात। आज ते नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजेच्या सुमारास सोनाळा येथून पहूरकडे मोटरसायकलने जात असताना सोनाळा गाव ते सोनाळा फाटा या दरम्यान जंगलाजवळ अज्ञात 4 चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत संजय पाटील यांच्याकडील 7 लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली आहे। सोनाळा येथून 2 अज्ञात चोरटे त्यांचा पाठलाग करीत असल्याचा तर 2 जण जंगलात थांबले असल्याचा संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून समजत असून पहूर पोलीस ठाण्यात संजय पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।